विद्यार्थी मित्रांनो आज आपण इतिहास विषयातील स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा पाठ जाणून घेणार आहोत या पाठाच्या भाग एक मध्ये आपण अनेक घडामोडी जाणून घेतल्या होत्या चला तर मग जाणून घेऊया स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठातील पहिला प्रश्न ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना कोठे केली आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता चेन्नई गोवा विद्यार्थी मित्रांनो कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला संस्कृत फारशी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखी तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती दुसरा प्रश्न भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता चेन्नई पुणे भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी भांडारकर प्राच्य विद्या मंदिर ही संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे आणि गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे पुढचा प्रश्न अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी टिंबटिंब येथे गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरण्यात आले आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता मुंबई पुणे विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरण्यात आले होते पुढचा प्रश्न कोणत्या प्रांतात अमृत बजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते पर्याय आहेत अमृतसर कोलकाता बंगाल आणि पुणे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस हा जहाल मत विकमध्ये आणि बंगाल प्रांतामध्ये अमृत बजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुख्यपत्र होते पुढचा हा प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट कोणत्या कराराने झाली होती आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता बंगाल आणि लखनौ आणि उत्तर आहे लखनऊ करार पुढचा प्रश्न कोणत्या फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पाडून स्वतंत्र चळवळ दुर्बल करणे हा छुपा घेतो होता आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता बंगाल आणि पुणे विद्यार्थी मित्रांनो हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे भीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले होते आणि याच निधीचा अवलंब करून बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा विचार ब्रिटिशांनी केला होता पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद एकोणीशे सात सालच्या कोणत्या अधिवेशनात विकोपाला गेले होते आणि पर्याय आहेत अमृतसर कोलकाता सुरत आणि पुणे राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत अधिवेशनात विकोपाला गेले होते एकोणीसशे सात सुरत अधिवेशन पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनासाठी थी भारतातील विविध प्रांतातील किती प्रतिनिधी उपस्थित होते आणि पर्याय आहेत ब्याऐंशी बहात्तर ब्याण्णव आणि बासष्ट विद्यार्थी मित्रांनो भारतातील विविध प्रांतातील बहात्तर प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित होते पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर राजाराम मोहन राय सुभाषचंद्र बोस आणि चंद्र बॅनर्जी विद्यार्थी मित्रांनो कोलकाता येथील नामांकत वकील चंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला लॉर्ड कॉर्नॉलिस रॉबर्ट क्लायू लॉर्ड डलहौसी एलन ऑक्टेव्हियन ह्युम विद्यार्थी मित्रांनो एलन ऑक्टेव्हियम ह्युम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता पुढचा प्रश्न खालीलपैकी जहाल गटातील नेते कोण पर्याय आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोज शहा मेहता बिपिन चंद्र पाल आणि गोपाळ कृष्ण गोखले विद्यार्थी मित्रांनो लाल बाल पाल हे जहाल मतवादी नेते होते एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस हा कालखंड जहाल मतवादी युगदान आणि उत्तर आहे बिपिन चंद्र पाल पुढचा प्रश्न मंडलेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आणि पर्याय आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी फिरोज शहा मेहता बाळ गंगाधर टिळक आणि कृष्ण गोखले मंडलेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिणारे होते बाळ गंगाधर टिळक की ज्यांना आपण लोकमान्य टिळक असे संबोधतो पुढचा प्रश्न लॉर्ड कर्झन याने कोणत्या वर्षी बंगाल प्रांताची फाहणी जाहीर केली पर्याय आहेत एकोणीसशे पाच अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे अकरा लॉर्ड कर्झन याने एकोणीसशे पाच मध्ये बंगाल प्रांताची फाहणी जाहीर केली पुढचा हा प्रश्न असंतोषाची तीव्रता पाहून कोणत्या साली ब्रिटिशांनी बंगालची फाहणी रद्द केली एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाहणी झाली आणि पर्याय आहेत अठराशे दोन अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे सत्त्याण्णव आणि एकोणीसशे अकरा उत्तर आहे एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकरा साली बंगालची पाहणी रद्द झाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये दिली या प्रकरणाला दर्शली असलेली क्वीज सोडवा त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील धन्यवाद